भगवान शंकर हे मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते असं खळबळजनक वक्तव्य जमियत उलेमा ए हिंद फैजाबादचे मुफ्ती मोहम्मद इलियास यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. त्यातच भगवान शंकर आणि त्यांच्या पत्नी पार्वती आपले पालक असल्याचं मुफ्ती इलियास यांनी म्हटलंय. चीनमध्ये राहणारा चीनी, अमेरिकेत राहणारा अमेरिकी, त्याचप्रमाणे हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक माणूस हिंदू आहे हे आमच्या देशाचं नाव आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय. उलेमांच्या वतीनं 27 फेब्रुवारीला बलरामपूरमध्ये जातीय एकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात साधू संतांना आमंत्रित करण्याकरता ते अयोध्येला आले होते. पर मानो समझे कि ये हर मानो जो है हमारा भाई है. शंकर और पार्वती भेदभाव दूर हो. शंकर और पार्वती हाँ शंकर जी हमारे बाप हैं. शंकर कहिए चाहे उनको आदम कहिए चाहे मनु कहिए, लेकिन ये वास्तविकता है और इसको दृढ़ विश्वास से कहा जा सकता है. इस पर शब्दों में कह रहा हूँ मैं कि इसमें कोई शंका नहीं है और कोई शंका नहीं कर सकता है कि एक नर और नारी से मानव मात्र को ईश्वर ने पैदा किया है. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.